यांनीच सांगितलं मला. यांनी सांगितलं तुला किडनॅप करायला? अगदी तसं नाही म्हणताय नर, यांच्या मावशीने सांगितलं ना मला. पण मावशीला कोणी सांगितलं? आधी पतीनेच सांगितलं असणार ना. म्हणजे हा तुझा तर्क आहे, फॅक्ट नाहीये. ते तर्क बिर्क मला माहित नाही. माझ्याकडं पुरावा आहे. हा थोडं वाटत, एक मिनिट. कुठं गेलं? अयो, डिलीट झालं की काय? हाय, सापडलं. कुठं गेलं? अयो, डिलीट झालं. तुला काय शिंग फुटली काय ना? माझा फोन फुटला तर फुटला, चांगलंच झालं. आता अजून काही बोललास का नाही तर तुझं नशीब फुटल या मोबाईल सारखं. ए दुर्गेश्वरी, मॅडम मॅडम, मी काय घाबरत नाही तुम्हाला. असं आहे काय? तुला घाबरावंच लागत. कळलं काय? कोण आहे माहित आहे ना? माहित आहे का नाही? ठीक आहे ठीक आहे, घेईन बघून. तुम्ही शांत व्हा, त्याला काही बोलू नका. काही बोलू नका, मला बोलायचं तुमच्याशी. त्याला सोडा, चला तुम्ही. आदिपती नेहमी शाळेत येतात. मला माहित नाही थोरल्या सरकार. मास्तरनीला भेटायला? मी वर्गात असते ना, मला नाही कळत ते येतात का नाहीत ते. तुला समद कळत आहे, फक्त सांगायचं नाहीये. मला खरंच नाही माहिती थोरल्या सरकार. आदिपतींचं मास्तरनीवर प्रेम आहे हे तुला माहित नाही? धाकल्या सरकारांचं प्रेम आणि मास्तरींबाईंवर. आम्ही बोलतोय ते रिपीट करू नका. जा काम कर. आणि दुर्गी कुठे? बाहेर गेल्यात त्या. कुठं? मला नाही माहिती. तुला माहित तरी काय आहे ग? नुसती कबुतरा सारखी इकडनं तिकडे निरोप देत फिरतीस वय. जा काम कर. आणि आदिपते आले की आमासनी कळव. हा जा. पण मला कळत नाही तुझ्या बजाला का जाऊ दिलंस. त्याला मी सोडत नाही. आज दिवसभर जिथं घावा ना तिथं धरून त्याचा बुक्का उडवतो नाही बघ मी. अधिपती हळू शांत व्हा बरं जरा. तुम्ही मी जे बी केलं ते आपल्या फायद्यासाठी केलं. फायद्यासाठी म्हणजे? शांत व्हा, मी समज सांगते तुम्हाला. काय काय सांग मला पटपट. फायद्यासाठी म्हणजे काय? बजा जे बी बोलला ते समज खरं आहे. काय खरं म्हणजे? काय खराय म्हणजे? काय बोलायलास तू मावशी? आईसाहेब असं करू शकत नाही, लक्षात घे. तुला माहित आहे की ते असली बायकांबद्दल? तू असं कसं काय बोलायलास? किती वेळ राग आला ना, एखाद्या बाईची सुपारी देऊ शकत नाहीत आईसाहेब. हे काय बोलायलास तू? नाही अधिपती, तुम्ही जरा हळू बोला बरं, हळू बोला. अधिपती तुम्हासनी तर माहीतच आहे मी हुकमाची ताबेदार आहे. ताई जे बी सांगते ते समद करावं लागतंय मला. ताईला मास्तरीन कधी बी आवडली नाही. तिला असं वाटत का मास्तरीन तुमच्याकडनं पैका उकळत्या. त्यांनी कवाच पैसे मागितले नाहीत माझ्याकडनं. वय काय? पण ताई तर मला म्हणजे कधी तुमच्याकडनं पैका उकळत्या. नाही का? नाही नाही. ताईनं मला सांगितलं का तुमच्या लग्नात मास्तरनीचं इग्न नग. ताई ताईला तसं मास्तरनीला काय बी करायचं नव्हतं. तिला फक्त उचलायला सांगितली होती ताईनं. मारहाण बिरहाण त्या हलकट बजानं केल्या. ताईची ऑर्डर नव्हती ती. अहो तुमच्या लग्नात मास्तरीन येऊन उग तमाशा करेल का तुमच्या काळजीपोटी? ताईनं तिला उचलाय सांगितली. बाकी काय बी नाही. आणि ताईने हे बी सांगितलं होत का इकडं लगीन लागलं का तिकडे तिला लगेच घरी सोड. काय बोलायलास तू?
मला नाही खरं वाटत अधिपती. म्या माझ्या चंचीची आण घेऊन सांगायला हेच खरं आहे. मला जेव्हा हे समज कळलं तो मला भी ताईचं हे वागणं आवडलं नव्हतं. म्या भी एका पोरीची आई आहे. तुम्हाला तर माहीतच आहे नव ताईचा स्वभाव कसा आहे. आणि शिवाय माझी लेख तुम्हाला देणार म्हटल्यावर मला ताईचं ऐकण्याशिवाय दुसरा काय बी पर्याय नव्हता माझ्याकडं. तुम्ही सांगा बरं म्या काय करणार होते. तुम्हाला ताईची शपथ आहे म्या हे तुम्हाला समद बोलले हे ताईला बोलू नकास. नाहीतर ताई माझा जीव घेईल मला बर्बाद करील. ताई पुढं हे समद कबूल करायची माझी हिंमत नाही. ताई मोर जर का तुम्ही मला विचारलं का हे समद खरं आहे का तर म्या नाहीच म्हणणार. पर सत्य हेच आहे का मास जनीला किडनॅप कराय ताईनं सांगितलं होतं. मावशी काय सांगाल. अधिपती अधिपती सोडा त्या बजाला उगा ना आधी नगा लागू त्याचा नाहीतर आपल्या चांगाशी येईल. मम्मी का नाही आली अजून. आज काय लग्न लागतंय का नाही माझ. माफ करा आई माफ करा. माफ करा मास्तरीन भाई. जे काय झालं त्यासाठी कुठं ना कुठं आम्ही जबाबदार आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे तुम्ही शिक्षा द्यायला पाहिजे मला. मला माफ करा मास्तरीन भाई खरंच माफ करा. अहो अधिपती असं काय बोलायला असं तुम्ही. तुमचं काय मी दोष नाही आहे. तुम्हाला तर काय मी माहित नव्हतं. मी तुम्हाला समजत नाही. विनंती करायला या समजामध्ये अधिपतीस अडकू नका. सा त्याचा काय मी दोष नाही. आता ह्यो आणि याची मावशी दोघांविरुद्ध तक्रार टाकली पाहिजे. नाहीतर काय यांची अख्खी फॅमिलीच गुन्हेगार दिसते. माय मरो आणि मावशी जगू असं म्हणतात पण इथे मावशीच भाच्याच्या जीवावर उठली वाटत. तुमचा गैरसमज व्हायला लागलाय. दोष माझा आहे त्यांचा काय सुद्धा दोष नाही. तुम्हाला जर शिक्षा द्यायची असेल ना मला द्या. माझ्या फॅमिलीला ह्याच्यात वडू नका. माझी चूक आहे मला तुम्ही शिक्षा द्या. ठीक आहे अक्षरा हा म्हणतो ते ठीक आहे. तसंच होत आहे अधिपती. माझं तुझ्या मावशीची काहीच वैर नाही आहे. माझा प्रॉब्लेम तुझ्या बरोबर आहे. मग होऊ दे तू म्हणतोस तसं. आणि तूच तुझ्या मावशीला सांगितलं असणार ना जे काही झालंय ते आणि त्यामुळेच हे सगळं घडलंय बरोबर ना. मग तर तक्रार तुझ्या विरुद्ध झालीच पाहिजे काय. आणि तीही आत्ताच्या आत्ता. मुळीच नाही. कुणी काही सांगितलं तरी मी अधिपतींच्या विरुद्ध तक्रार करणार नाही. ह्या आधी बजरंगनी कुणी त्याला काहीही न सांगता आमच्या फॅमिलीला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिलाय. आणि ह्यावेळी तर त्याच्या गुंडांनी मला पळवून नेलं. एका खोलीत मला डांबून ठेवलं. खुर्चीला बांधलं. छळ केला. मारहाण केली. त्या परिस्थितीमध्ये बजरंगनी माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. माझ्यासाठी गुन्हेगार बजरंगच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर अधिपतींनी मला किडनॅप केलं असतं तर त्यांनी मला इथे लग्नाच्या मंडपात आणून सोडलं नसतं. माझा जीव वाचवला नसता. जो माणूस स्वतःच म्हणतोय की माझी तक्रार करा गुन्हेगार कसा असेल. कमल आपलं लग्न वाचवण्याचा प्रयत्न करतायत ते.
अधिपती तुमचा दोष नाही आहे यार. आमचं लग्न आता वाचू शकत नाही. माझ्या नवऱ्याचा विश्वासच नाहीये माझ्यावर. आणि मला माहिती आहे तुमच्यासाठी तुमची फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे. मी कधीच त्यांच्या विरुद्ध तक्रार करणार नाही. तुमचे इतके उपकार आहेत माझ्यावर, त्या उपकारांची परतफेड तर मी कधीच करू शकत नाही आयुष्यात. पण हा छोटा प्रयत्न आहे माझा. तुमचं लग्न आहे. अहो ते मोडलंय आधीच, मनातच मोडलंय ते. लग्न आधी मनातच मोडत. असं बाहेरून कोणी मोडू शकत नाही लग्न. आणि आमच्या बाबतीत कमलच्या मनात लग्न मोडलं होत. कधीच मोडलं होत मलाच कळलं नाही. मुळात नात्यात विश्वास हवा. त्यांच्या मनात नातं असतं तर विश्वासही असला असता, तो त्यांनी दाखवला असता. पण आता ते तक्रारीचा हट्ट धरून बसलेत. सगळी चूक माझ्या माथ्यावर मारतायत. निमित्त घेऊन बसलेत ते. आता मोडलेल्या नात्याला बाहेरून जोड लावून काय उपयोग आहे? तो जोड सारखा दिसत राहणार. आणि सगळा सगळा दिखावा आहे हा त्यांच्यासाठी. माझ्यासाठी लग्न हा दिखावा नाही आहे. नातं जन्माजन्माचं असतं. ते असं अविश्वासावर नाही उभं राहू शकत. तुम्ही खूप केलं अधिपती आमच्यासाठी. खूप प्रयत्न केलेत. सॉरी, उगाच माझ्यामुळे तुम्हाला. आई बाबा मला माफ करा. माझं चुकलं. मी तुमचा मान नाही राखू शकले. आई मला माफ कर ग. तुझी चूक झाली. मी तुझं ऐकलं नाही. तू सांगत होतीस मला. पण सॉरी, खरंच सॉरी. नाही अक्षरा, अगं तू योग्य वागली आहेस. हे बघ, 100 लग्न मोडली ना तरी चालतील. पण एका निर्दोषाला शासन व्हायला नको. तू बरोबर वागली आहेस. आम्हाला विश्वास आहे तुझ्यावर अक्षरा. मी तुझ्या पाठीशी आहे. मी पण अक्षुबाळा, मला जगाची पर्वा नाही. लोक काय ग, आज बोलतील उद्या विसरतील. पण तुझ्याकडून जर कुणावर अन्याय झाला ना, तर तू स्वतःचा चेहरा आरशात बघू शकणार नाहीस. मला अभिमान वाटतो तुझा बाळा. मग आरत्या ओळा की तिच्या. नाहीतर काय, ही अशी आई बाबांची फूस असेल ना, तर अशी मुलगी वाया जाते. चाल रे कमाल, का अजून तमाशा बघा राहिलाय तुझा. टेम्पो दार लावून घे, दार लावून घे. इकडचं लवकर आवरायला पाहिजे आणि अंडरग्राऊंड झालं पाहिजे. का सेट काय का? त्या राक्षसाला डिवचून आलोय ना मी. त्यावर तो गप्प बसला असं वाटतं का बेन्या तुला? आवर 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 आवर. त्या भुवनेश्वरी मॅडम पण काय साध्या सुध्या बाई नाहीये. हा ना, ते मायलक दोघं बी लय आणतात. सांगितलं त्यांनी हातवर केले की आपली मान लटकल ना.
ते मरू दे. हा बर, ती कॅशची बॅग कुठे? ही बघा इथं ठेवली. शेठ काय शेठ? अरे बाबा, डोक्यात आणि डोक्याखाली पैसे असले झोप लागत नाही मला. आवरा पटकन. सॉरी बाबा, मला माफ करा. आई, सॉरी, माफ कर मला. बघा, तुम्ही मला पोलिसात द्या, पाय ते सीआयडी मध्ये द्या, सीबीआय मध्ये द्या, कुठेही द्या, पण म्या तुमच्या आई साहेबांचं नाव सांगणार. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हे बघा, हे पैसे त्यांनीच मला दिलेत म्हणून मी हे समजा केलं. हे बजरंग, काय बोलतोय तू? अहो, म्या कशाला खोटं बोलू? म्या खोटं बोलत नाहीये. शपथ, मी माझ्या मनाने काहीच नाही केलंय. पाहिजे तर हे बघा, दुर्गेश्वरी मॅडमनी मला हे पैसे दिले म्हणून उचललं मी टीचर मॅडमला. पकडा ना, यात माझा काय बी दोष नाही. पण अधिपती, या वेळी जर मी आत गेलो ना तर मी एकटा जाणार नाही. खोटं बोलतोयस तू, खोटं बोलतोय. नाही नाही, मी कशाला खोटं बोलू? पाहिजे तर एक काम करा तुम्ही, हे पैसे तुमच्या आई साहेबांनी दाखवा आणि त्यांना विचारा. जर हे खोटं निघालं ना, माझं हे थोबाट तुमच्या जोड्याने हाना त्याला. ऐक, जोड्यानं नाही जीवानीशी मारणार तुला. हे जर खोटं ठरलं ना, तुझी 100 मरली म्हणून समज. फक्त खोटं निघू, तुला गाडतो नाही बघितलं. आई, तू रडू नकोस, प्लीज रडू नकोस. माझ्यामुळे सगळं झालं, माझ्यामुळे तुमची बदनामी झाली. सॉरी, माझी चूक झाली, सॉरी. नाही ग अक्षय, तू का सॉरी म्हणतेस बाळा? डोळे पुसा सर, रिकाम्या मांडवात रडायचं नाही. चला, हात चला सगळे. अहो, चला आज, चला इरा, बाबांना घेऊन आज चला. अरे सांगतोय तेवढं कर फडदेशी, प्रश्न विचारू नको. या नोटा आपल्या आहेत का तेवढं सांग सर. बस 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 बस, हो चेक. बस बस, तू बसून घे. भैया, आता इथं होते, कुठे गायब झाले काय माहिती? मला तर काय बी सूत्र ना झालंय बघताय. म्हणजे कुठे गेले अधिपती? मला नाही माहित कुठे आहेत ते. अगो ब्रह्मा, कशी त्या मास्तरनीकडे आले होती, थोडक्यात वाचलेत काय?
थोडक्यात वाचले म्हणजे काय झालं दुर्गे पटश्री बोल काय झालं मास्तरीन तक्रार करणार होती त्यांच्या विरोधात वैकी मास्तरीन तक्रार करणार होती का अधिपतीनं तिला किडनॅप केलं ताई मला तर बोलूशी बी वाटत नाही बघ ताई ते रेप का काय टीव्ही काय वय अगं मास्तरीन म्हटली का तिला अधिपतीनं डांबून ठेवलं होतं मारलं हल्ला केला म्हणो डोसक्या बिस्क्यावर पडली की काही मास्तरीन गंजक्या डोक्याची काय वाटतील ते बरळते अधिपती असलं काही करूच शकत नाही अगं वहिकी ताई ते तुला माहित आहे मला माहित आहे पण त्या टवळीला कुठं माहित आहे जिथं तिथं शांतपणा करायली बघ नशीब मी हिथं येळेवर पोचले म्हणून अधिपतीचा जीव वाचलाय नाहीतर अधिपती आता पतूर जेलात होते जेलमध्ये असते वय आम्ही जिथं असेपर्यंत अधिपती कशा पाहिजे जातील जेलमध्ये कुठं आहेत अधिपती बघ लवकर आम्ही आत्ताच्या आता निघतो इथून नाही 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 तू इथं नका येऊ मी इथलं संपलंय समजा म्याच येले तिकडं वय वय म्हणजे म्या मॅटर संपवलाय इथला वय आणि गेले समजे घरी आणि हे बघताय म्या कने समजा पुढं होऊन केलंय त्यामुळं ते मास्तरीच्या म्या डोसक्यात गेले असत तर मास्तरीन माझ्या विरोधात काय बी सांगल तुला तर तू काय तिच्यावर विश्वास ठेवू नकस काय पण अधिपती कुठं आहे ते बघ पटशिरी वय वय आणते आणते म्या त्यासनी हुडकून आणते तू काय बी काळजी करू नकस हा ताई एका तासाच्या आत अधिपती घरी आले नाही तर आम्ही बाहेर पडतोय अगं नाही मी आणते म्हणलं की म्हणलं लई राडा झालता इथं म्हणून म्हणलं तुला आधी फोनवर समजा सांगावं म्या कमी जास्त बोलली असेल अधिपतीला तर अधिपती जर का तुला घरी येऊन काय बोलला तर काय बी मनावर घेऊ नकस हा म्हणजे काय म्हणजे काय नाही काय नाही म्या घरी आल्यावर बोलते हा आपण भेटल्यावर बोलू चल म्या ठेवते फोन त्यासनी घेऊन येते हा हा